कार मंडळी मंडळी मी वास्तू जोतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत बुध ग्रहाच्या कन्या राशीच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नोव्हेंबर महिना म्हटला की लक्ष्मी पूजन दीपावली पाडवा पोजागिरी पौर्णिमा भाऊबीज कार्तिक स्नान देव दीपावली अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची नुसती रेलचेल असलेला हा महिना या संदर्भातले काही महत्वाचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक न खाली दिलेली आहे अवश्य जाऊन हे सगळे व्हिडिओ मुद्दामून पहा असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी कसा राहणार आहे अर्थातच ते अभ्यासनं फार महत्वाचं राहणार काय बरं मिळणार आहे आनंदाच्या पर्वणी या महिन्यात म्हणजे हे राशी भविष्य आपण जाणून घेतोय आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये आपण सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं आम्हाला कुठेही म्हणायचं नाही कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्याआधी तपासून घ्या कुठला ग्रह शुभ आहे अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही ना। परंतु परंतु मिळणारे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला या महिन्यात अनुभवायला मिळतील व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आपल्या राशीला असलेले शुभ आणि अशुभ दिवस या महिन्यात कोणते आहेत तर आपल्या या महिन्यातील शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती आपण शेवटी घेत असतो सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेऊया या महिन्यातील आनंद पर्व कुठला ग्रह आपल्या आयुष्यात निर्माण करतोय या महिन्यात तर आपल्या राशीसाठी शनी अत्यंत महत्वाचा ग्रह आहे कारण कुंडलीतील शुभ अशा पंचम स्थानाचा शनी हा स्वामी ग्रह आहे ज्या शनीचा संबंध आपल्या उच्च शिक्षण संतती सामाजिक आणि व्यावसायिक व्यावहारिक जीवनातील यश नोकरी कार्यक्षेत्र प्रेम संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे असा हा शनी या महिन्यात चार नोव्हेंबर पासून मार्गी होतोय आणि आपल्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अनुकूल असा वातावरणाची निर्मिती करत आहे शनीचे मार्गी होणं आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी राहणार आहे आपल्या अप्ले कामातील नवीन स्किल डेव्हलपमेंट वरती काम करायला हा महिना उत्तम आहे कारण ग्रहांचा चांगला योग असेल तर मेहनतही तेवढीच ते जास्त करायची असते आधीच डोक्यावर घेतलेलं असलेलं कर्ज कमी करण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येताना दिसते आपल्या बरोबर वावरणाऱ्या परंतु मनातून आपल्याला विरोध करत असलेल्या गुप्त शत्रूंना महात्त करण्यासाठी सुद्धा आपण या महिन्यात यशस्वी होत आहात त्याग आणि वैराग्याचा कारग्र शनी असल्यामुळे जीवनातील ज्या कामामध्ये प्रचंड प्रयत्न करून यश मिळत नाही अशा कामांना बाजूला सारून नक्की आपल्याला कशात यश आहे हे जाणून अभ्यासून त्यामध्ये पूर्ण समर्पण भावनेने एकाग्र होऊन यश मिळवण्याच्या कार्याला सुरुवात करायला हा महिना आपल्यासाठी शुभ फलदायी राहणारा आहे हा मंडळी फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळेच गेलं ते आपलं नव्हतंच आणि जे हातात आहे त्यापासून नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करून यश मिळवण्याची प्रचंड महत्वाकांक्षा हा शनी ग्रह आपल्यामध्ये निर्माण करत असतो त्याचा अवश्य लाभ घ्या विद्यार्थी वर्गाला हा शनीचा कालखंड शुभ राहणार आहे विद्या अभ्यासातील यश संपादन करण्यासाठी विशेष करून जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल कॉम्प्युटर सायन्स आय टी स्पेस सायन्स रोबोट इंजिनिअरिंग कायदा म्हणजे लॉ अशा विषयामध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष फायद्याचा राहील रिलेशनशिप प्रेमसंबंध यामध्ये आलेले वितुष्ट पुन्हा एकदा नव्याने जोडण्यासाठी शनिग्रहाचं हे या महिन्यातलं मार्गी होणं आपल्यासाठी निश्चित मदतगार ठरत आहे अगदी आपल्या विरोधामध्ये असलेले आपले शत्रूसुद्धा पुन्हा आपल्याबरोबर मैत्रीचा प्रस्ताव पुन्हा एकदा ठेवताना दिसते तर आपल्याच राशीचा स्वामी ग्रह बुध हा ग्रह धन व पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे या संपूर्ण महिन्यात ज्यामुळे आपल्या कामातील ऊर्जा तर वाढेलच परंतु काही महत्वाचे आर्थिक आणि व्यावसायिक निर्णय जे धाडसानेच घ्यावे लागतात धाडसाने घेण्याचा प्रयत्न या महिन्यामध्ये आपल्याकडून होताना दिसणार आहे या कामामध्ये आपल्याला आपल्या भावंडांची साथ सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळताना दिसून येते आहे बुध ग्रह आपल्या कर्मस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे दशमस्थानाचा त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा चांगले अनुभव नोकरदार मंडळी घेऊ शकतात आपल्या प्रगतीच्या निमित्ताने तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत नोकरी शोधतायत त्यांना मनासारखी नोकरी, मनासार नोकरी मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळवून देणारा हा महिना राहणार आहे राशीला आठवा आलेला गुरु असल्यामुळे काही शुल्लक तडजोडी मात्र नोकरी मिळवताना आपल्याला करायची आहे याची तयारी मात्र करून ठेवा सतरा नोव्हेंबर नंतर पराक्रम स्थानामध्ये आलेला मंगळ रविग्रह परदेशातील नोकरीचे योग दाखवत आहेत हाच राशीला आलेला आठवा गुरु याही महिन्यामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज आणि विनाकारण होणारा त्रास सांभाळून घ्यायला सांगतो आहे तिकडे मात्र दुर्लक्ष करू नका परंतु आपल्याच राशीतून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह मात्र आपल्याला लोभाला बळी पडून कुठलीही आर्थिक गुंतवणूक करण्यापासून लांब राहण्याचा सल्ला या संपूर्ण महिन्यासाठी देत आहे कारण शुक्र कन्या राशीमध्ये नीच फळ देतो तसेच सोळा नोव्हेंबर पर्यंत दुसऱ्या घरातून भ्रमण करणारा मंगळ ग्रह आपल्याला आपल्या बोलण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची सक्त ताकीद देतो आहे तसेच कोणत्याही कामाची जबाबदारी आपण घेत असाल आप त्या आप तर त्यामधील वेळेचं नियोजन मात्र आपल्याला काटेकोरपणे करावं लागणार आहे त्याबद्दलची अत्यंत जागरूकता आपल्याला वाढवलेली चांगली राहील नाहीतर यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं सहाव्या घरातून होणारं शनीचं गोचर भ्रमण तेही मार्गी होऊन अशा वेळी शत्रुहंता राजयोगाची निर्मिती होते त्यामुळे जुन्या कर्जातून मुक्तीचा मार्ग मिळतो शत्रुत्व कमी होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःमधला आत्मविश्वास अजून चांगला वाढायला मदत होते त्यातच अष्टम स्थानातील गुरु ग्रहाचा अशुभ असा चांडाळ योग संपुष्टात आलेला आहे गेल्या महिन्यापासून याचा लाभ निश्चितच आपल्या कार्यावर शुभ अंमल वाढवायला मदत करणार आहे मंडळी तेवीस तीस ऑक्टोबर पासून बदललेला राहू केतू हा अठरा महिन्यांसाठी आपल्या राशीला काय बरं शुभाशुभ फळ देणार आहे हे अवश्य जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओ त्याची लिंक खाली दिलेली आहे मुद्दा म्हणून पहा कारण अठरा महिन्यांचा कालखंड आहे सावधानता काय बाळगायची फायदे काय होणार अवश्य पहा आरोग्याचा विचार करता वात विकार आणि त्वचेचे आजार या महिन्यात प्रचंड सांभाळायचे आहेत सहा ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत जवळपासचे प्रवास संभवतात म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून आपण माहिती घेऊ शकता कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर आय टी केमिकल इंजिनिअरिंग इन्फ्रा ऑइल स्टील बँकिंग हे सेक्टर गुंतवणुकीला फायद्याचे राहतील भविष्यासाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहतो आहे तसेच नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला उत्तम महिना आहे तर या महिन्यापासून नवीन एस आय पी बचत म्युच्युअल फंडामध्ये सुरू करायला सुद्धा हरकत नाही तर मंडळी ही होती आपल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण अभ्यासूया चंद्राचं गोचर भ्रमण कारण चंद्राचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा आपल्याला निश्चितपणे घ्यायची असते प्रचंड काळजी आणि ही काळजी आपल्याला घ्यायची आहे या महिन्यामध्ये सहा सात आठ वीस एकवीस पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका महत्वाचे व्यवहार करणार असाल तर पूर्ण सावधानतेने करा टाळले तरी उत्तम राहतील चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्यासाठी असणारे एक ते पाच नऊ ते एकोणीस बावीस ते चोवीस आणि सत्तावीस ते तीस या दरम्यान या तारखांना त्यामुळे या काळात काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल महत्वाच्या गोष्टी घरात आणणार असाल काही महत्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य या तारखांचा विचार करू शकता तर मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची संपूर्ण माहिती या महिन्यात अशुभ ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी दत्त संप्रदायातला अतिशय सुंदर स्तोत्र घोरकष्ट स्तोत्र या स्तोत्राचे रोज तीन वेळा पाठ अवश्य करा तर आपल्या मानसिक शांततेसाठी गुरुचा मंत्र ओम गुरवे नमहा या मंत्राचा एक माळ जप अवश्य करा गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी गुरुचरित्रातला अठरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक आठ ते दहा दिवसात आपल्यापर्यंत पोहोचेल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष कुणीही हा ग्रंथ वाचू शकता पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा माहिती घेऊन व्हॉट्सअप करून आपण घेऊ शकता आणि याची ऑर्डर बुक करू शकता म्हणजे ही अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे आपण आतुरतेने जी वाट पाहत होता दरवर्षीच्या आपल्या नेहमीच्या दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्रातल्या म्हणजेच नृसिंहवाडीतल्या यात्रेची जे आपण दरवर्षी आयोजित करत असतो ही यात्रा यावेळेला जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते तर दत्त महाराजांची साधना आणि उपासना जीवनातील कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी केली जाते हा मंडळी याच निमित्ताने विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने क्षेत्र नरसोबा वाडी या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं के आहे नक्की काय आहे हे आयोजन कसं त्या ठिकाणी यायचं आहे किती दक्षिणा असणार आहे या सगळ्यांची माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या आमचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री विसरू नका हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच मंडळी बरेच चांगले व्हिडिओ आपण प्रकाशित केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे ते व्हिडिओ नेहमीच पाच जा आताही पहा हा महिना आपल्या सगळ्यांना आनंदाचा शुभ पर्वाचा जावो मनातल्या ज्या ज्या इच्छा आपण चिंतन केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्णत्वाला जावो ह्याच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना पुढच्या भागात कन्या राशीनंतर येते ती म्हणजे सातवी तूळ राशी घेऊया माहिती पुढच्या भागात कळावे लोबा असावा धन्यवाद